विधानसभेची आचारसंहिता कुठल्याही वेळी लागू शकते, त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात। महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनासाठी राबला म्हणून प्रस्थापितांना खुपला असा मजकूर इथे लिहिण्यात आलेला आहे। मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी टीका होत होती, याच अनुषंगाने ही बॅनरबाजी करण्यात आल्याचं बोललं जातंय। यावर कुठल्याही दुसऱ्या नेत्याचा फोटो नाहीये, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत। देवेंद्र फडणवीस एक विजनरी लीडर आहे, त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या योजना बघा, त्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणाऱ्या योजना असतील, मग त्या समृद्धी महामार्ग असेल, त्याच्यामध्ये ट्रान्स हार्बर लिंक असेल, मेट्रो असेल, आणि ह्या योजना करताना त्यांना समर्थपणे साथ, त्या काळात ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांची होती, आणि ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब एवढ्या वेगाने काम करतात त्यावेळेला त्यांना साथ ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे। त्याच्यामुळे ही जी जोडी आहे त्याच्यावर आता अजितदादा सुद्धा सामील झालेले आहेत, ही जोडी महाराष्ट्राला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाईल, प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल, याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे।